नमस्कार मी बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत किरकोळ वादातून कोयते उगारून दहशत पसरवण्याच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत शहरातील कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी कोयता खरेदी करणाऱ्या नागरिकांकडून आधार कार्ड घेण्याची सक्ती करण्यात आली आहे कोयता खरेदी करणाऱ्याचं नाव आणि पत्ता नोंदवून घेण्याचे आदेश आता पोलिसांनी दिले आहेत चोरी दहशत जुनी भांडणं अशा गुन्ह्यात कोयत्यांचा वापर सर्रास होत आहे निरपराध नागरिकांवर दिवसाढवळ्या कोयत्याने वार केले जात असल्याच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे कोयतेधारी टोळक्याच्या उच्छादामुळे व्यापारी चिंतेत आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांनी टोळक्यांचा बंदोबस्त करतानाच शेतीसह अवघड कामांसाठी सहजपणे वापरल्या जाणाऱ्या कोयत्यांच्या सरसकट विक्रीवर आता बंधनं घातली आहेत अल्पवयीन मुलांना कोयते सहज उपलब्ध होत असल्यानं कोयते खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडून आधार कार्ड तसंच त्यांचं नाव आणि पत्ता नोंदवून घ्यावा असे आदेश पोलिसांनी दिले आहेत अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने मुलीच्या कारणावरून अल्पवयीन मुलावर वार केल्याची घटना बाजीराव रस्त्यावर नूतन मराठी विद्यालयासमोर घडली या घटनेत नुमवीतील सतरा वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला या प्रकरणानंतर कोयतेधारी टोळके आणि त्यातील अल्पवयीन मुलांचा सहभाग यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच या, या मुलांना योग्य मार्गावर आणण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर निर्माण झालंय कोयताग्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे आणि रंजन कुमार शर्मा यांनी एक योजना सुरू केली आहे पाहुयात ही योजना नेमकी काय आहे शहरात धुमाकूळ घालणाऱ्या कोयत्या गँगला आवरण्यासाठी गुंडांना पकडा आणि रोख बक्षीस मिळवा अशी योजना पोलिसांनी जाहीर केली आहे या गुंडांना पकडणाऱ्या पोलिसांना दहा हजार रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांना पकडल्यास दहा हजार रुपयांचं बक्षीस शस्त्र अधिनियमानुसार कारवाई केल्यास तीन हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार फरारी आरोपीला पकडल्यास दहा हजार रुपयांचं बक्षीस आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करून गुंडाला पकडल्यास पाच हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला पकडल्यास पाच हजार रुपयांचं बक्षीस तसंच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई केल्यास दोन आणि एक हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार